नमस्कार मित्रांनो, परत घेऊन आलो तुमच्या एक नवनवीन टॉक टेस्ट म्हणजे ट्रेक या विषयावर. मित्रांनो, जेव्हा तुम्ही माझे टॉक बघता तेव्हा तुम्हाला ऑफकोर्स काही ना काही तर प्रश्न पडतच असेल, जसे का इथेच का बरं होते, कसं होते व इत्यादी. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक अपडेट करायचं आहे की आजपासून आपल्या टॉकमध्ये अजून एक व्यक्ती जोडणार आहे, तेच म्हणजे पिंगळे बुवा. पिंगळे बुवाच्याबद्दल काय म्हणायचं असेल तर ते मध्यमवर्गीय सर्वसामान्य 8 ते 6 ड्युटी करणारे, त्याच्यात पण कधी कधी बुट्ट्या मारणारे आणि खाली वेळात नुसतं फोन खेळत राहणे. वावा मंडळे, माझं नाव पिंगळा बा, मला आवडतं वांगे भाजी आणि घपघप शिळा, दर गुरुवारी जय गजानन. आणि मी इथं आलेलो आहे बंपे याले प्रश्न विचारलेले, लय प्रश्न पडणार मला, म्हणून मी आलेला आहे तुमचे प्रश्न घेऊन आणि सर प्रत्येकला विचारणार आहे. तर आता मग सुरू करूया. मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की परत एकदा वाईल्ड रोड बजेट फ्रेंडली एक ट्रेक काढत आहे, तो म्हणजेच नरनाळा ट्रेक फोर्ट. तर तुम्ही समजा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यांचे इंस्टाग्राम हँडल पण लिंकमध्ये दिलेलं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तू कम्युनिकेट करू शकता त्यांच्यासोबत आणि ते तुम्हाला बाकीची पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. सो एन्जॉय दी व्हिडिओ. सर्वात पहिला प्रश्न हा, ट्रक म्हणजे काय? कधी ऐकलं नव्हे ना कधी माय जीवनात. सांगणं बंपर काय असतं ट्रेक पूर्ण? हो हो पिंगळे बॉ, सांगतो सगळं थांबा. सर मित्रांनो, ट्रेक म्हणजेच काय की साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर एक लांब कठीण चाल जे की काही तासाची किंवा खूप दिवसाची किंवा खूप महिन्याची पण असू शकते. याच्यात काय नवीन नाही, मी तर घरातल्या घरात फिटू डाटा, त्यापेक्षा डाटा मग अकोल्याला पिकवे तिकडे फिरायले. अहो, ट्रेकिंग हे पहाडी इलाक्या किंवा डोंगरी इलाका किंवा जंगल पर्यावरण याच्यात असते हो ट्रेकिंग. अच्छा, काटा कळलं मला. पण मला एक सांग, का बरं करायचं ट्रेकिंग, याचा काय काय फायदा सांग बरं. मित्रांनो, तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी फील्डमध्ये असाल, जो की सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला. भले तुम्ही छोट्या टायमासाठी राहा पण एकदम बघा तर सही कसं वाटते, त्यानंतर तुमच्या मनाला एकदम वेगळीच शांती भेटणार आहे. अरे मग हो हो पिंगळे भाऊ, तुमचा प्रश्न आता मला कळला काय येणार आहे. तुम्ही म्हणसान की तिथं मी तर देवाचे नाव स्मरण करतो, पोती वाचतो, देवात जातो, तिकडे तर मला पॉझिटिव्ह एनर्जी भेटणार आहेच. ते पण तुमचं खरं आहे, ते भेटणार आहे. तर इकडे सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा आहे की तुम्ही सरळ 1-on-1 कम्युनिकेट करू शकता नेचरसोबत. तर ते तुम्हाला कसं कळेल की तुम्ही नेचरसोबत कनेक्ट केलं? तर मित्रांनो, तिथली एक वेगळी शांतता असते, तिथलं पक्ष्यांची किलबिल आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक वन्य जीवन तिथलं कसं चालते, कसं ते एकासोबत राहतात ते आपल्याला शिकायला भेटते. आपण आजच्या जगात सतत मोबाईल, लॅपटॉप, TV वगैरे सतत आपण त्याच्यात गुंतलेलो असतो, म्हणजेच आपण डिस्ट्रॅक्टेड असतो. त्यामुळे एकदा तुम्ही अवश्य ट्रेकिंग करा, मिनिमम वर्षातून एकदा तरी तुम्ही ट्रेकिंगला जात जा प्लीज. तर जे पण याच्या अगोदर मी तुम्हाला पॉईंट सांगितले ते होतं का बरं करायचं, आता तुम्हाला सांगेल की याचे फायदे काय काय आहेत. हां हां, व फायदे माहिती कोण घ्यायचं आणि मग सायंटिफिक पाहिजे हा, आम्ही आजकालचे पोळा बाबा, हां आम्हाला सायंटिफिक पाहिजे सगळं. वा वा वा, ते तर सांगणारच ना. सगळ्यात पहिला मोठा फायदा ते म्हणजेच तुम्ही पॉझिटिव्ह आणि काम माइंडेड असतात, म्हणजे एकदम शांत असतं तुमच्या आतमधलं सगळं वातावरण. दुसरं म्हणजे हे की तुम्ही आतून खूप खुश राहसान आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही लाइटर फील वेट करसान, म्हणजेच काय की तुम्ही अंदरून खूप हसमुख असाल. तिसरं म्हणजे हे की सायंटिफिकली आपल्या ब्रेनमध्ये 3 हार्मोन्स सिक्रेट होतात. सगळ्यात पहिली हार्मोन म्हणजे सेरोटोनिन, डोपामिन आणि तिसरी एंडॉर्फिन. मी तुम्हाला हे तिघांचे पण युजेस काय ते सांगून देतो तुम्हाला आत्ताच. सगळ्यात पहिले जसं म्हटलं होतं सेरोटोनिन, तर मित्रांनो सेरोटोनिन हे तुम्हाला मूड रिलेटेड हार्मोन आहे, ते तुम्हाला एकदम हॅपी पण करू शकतं आणि दुःखी पण करू शकतं. आणि तुम्हाला सगळ्यात चांगलं फील करण्याचं हार्मोन ते म्हणजे हेच आहे. एंडॉर्फिन म्हणजेच काय की पॉझिटिव्ह फिलिंग तुम्हाला अंदरून ट्रिगर करते. आणि तिसरं म्हणजे डोपामिन, ते तुम्हाला प्लेजर फील करते. तर हे जे मी सगळे तुम्हाला फायदे सांगितले हे नुसतं तुमचे मेंटल हेल्थ म्हणजेच पर्सनल लेवलवर तुमचे झाले. आता तुम्ही तुम्हाला सांगतो फिजिकल लेवलवर याचे काय काय मोठे मोठे चेंजेस होतात. अरे मग सांगा फिजिकल चेंजेस म्हणजे काय काय होतं ते बी ऐकायचं आहे ना आम्हाला. रुको जरा, सबर करो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पहाड चढता किंवा डोंगर चढता तेव्हा तुम्हाला खूप घाम येत असेल, ते तर तुम्हाला माहितीच असेल. जेव्हा तुम्ही खूप चढता घाम येतो तर तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही एका तासात समजा चालले तर तुमचे 450 ते 550 कॅलरीज बनवतात, म्हणजेच किती की 50 ते 60 ग्राम तुमचं फॅट कमी होते. दुसरा फायदा म्हणजे हे की तुमचं अंदरचं जे स्ट्रेंथ असतो म्हणजे कोर स्ट्रेंथनिंग खूप चांगली होते याच्यात. ते तुम्हाला कसं जाणवेल की तुम्ही समजा बॅलन्स, तुमचा सेन्स ऑफ बॅलन्स खूप चांगला राहील आणि स्टॅबिलिटी वाढेल तुमची. आणि मित्रांनो, जसं आपण ट्रेकला जात असतो तर खूप सारे व्यक्ती आपले अनोळखी असतात, तर इथे तुमची कम्युनिकेशन स्किल्स ते टेस्ट होते तुमची, प्लस तुमची इम्प्रूव्ह पण होऊन जाते याच्यात. म्हणजेच मित्रांनो, तुमची ओव्हरऑल लवचिकता म्हणजेच मेंटली प्लस फिजिकली खूप चांगली होऊन जाते.
याच एक उदाहरण असं आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम जेव्हा एअरफोर्स मध्ये एक सिलेक्ट झाले ते म्हणजे देहरादूनला, तर ते समोरचं ऍक्शन कसं घ्यायचं, समोर काय काय करायचं, तर ते ऋषिकेश ट्रेकला यायला गेले होते. आता कळलं मला. पण मला एक सांग, हे कसं करायचं? सोबत काय ना काय तर लागत असेल ना बे? हो हो, त्यासाठी अगोदर तुम्ही समजा एक्सरसाइज करत असाल तर एकदम फारच छान, तर तुम्हाला जास्त काही टेन्शन नाही. समजा नसेल करत तर ट्रेकचे 15 दिवसा अगोदर ॲटलीस्ट तरी स्टार्ट करून जा. जेव्हा तुम्ही माउंटेन चढसान, डोंगर चढसान, तर तुम्हाला जास्त थकवा येणार नाही, तुम्ही लवकर थकणार नाही आणि अजून तुम्ही जास्त चालत राहणार. आता सोबत तर काही ना काही तर लागेल असं तुम्हाला, तर त्यासाठी 1 दिवसा अगोदर पॅकिंग प्रॉपरली करून घ्या, एकदम म्हणजे सगळं नीट सगळं पाहून करून घेसाल. तर मी तुम्ही जे तुम्ही तुम्हाला आता सगळे सांगणारे सामान काय काय न्यायचं सोबत, ते मेनली 1 दिवसाचा ट्रेक आहे, म्हणजेच 12 तासाचा ट्रेक आहे. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सामान सांगणार आहे, तर प्लीज हे तुम्ही नोट करून घ्यावे. ट्रेकला जाण्याच्या अगोदर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच की तुम्ही स्वतःला फिट आणि हेल्दी वाटत असाल तरच जा, नसेल तर तुम्ही डॉक्टरला कन्सर्न करून म्हणजे जनरल फिजिशियनला भेटून तो फायनल कॉल डॉक्टरचा काय असतं त्याच्यानुसार तुम्ही जा. त्यानंतर सेकंड गोष्ट म्हणजे हे की फर्स्ट एड किट सोबत घेऊन चाला. फर्स्ट एड किटमध्ये काय मग ORS, डेटॉल किंवा साधे एकदम टॅबलेट्स जसे की उलटी ताप आले खोकलाचे असे काही इत्यादी टॅबलेट्स सोबत ठेवायचे. तर तिसरा पॉईंट हा की तुम्ही चालचालवरती डोंगरावर तर तुम्हाला ऑफकोर्स शूज लागणार आहेत. तर शूज कसे हवे, सगळ्यात त्याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट हा की ग्रीप असली पाहिजे, ग्रीप. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी पाहिजे चांगली, आणि सगळ्यात थर्ड इम्पॉर्टंट की कम्फर्टेबल, तुमच्या पायात चांगलं बसलं पाहिजे, ना की तुम्हाला चावला पाहिजे जेव्हा तुम्ही शूज घालसान तो. फोर्थ म्हणजे हे की तुम्ही टी शर्ट एक सोबत कॅरी करून घ्या एक्स्ट्राचं. तुम्हाला खूप घाम येते तर असं होऊ शकते की काढून टाकावं लागेल, वास येत असेल म्हणून, त्यामुळे एक टी शर्ट सोबत घेऊन चला. त्यानंतर अजून एक म्हणेल की मी ट्रॅक पॅन्ट सोबत ठेवा. अजून एक असं पण होऊ शकते पाऊस पडला किंवा तुम्ही खाली पडले किंवा पॅन्ट खराब झाला काय लागलं गिगलं, तर त्यामुळे अजून एक ट्रॅक पॅन्ट सोबत ठेवावे. 2 1-1 लिटरचे बॉटल कंपल्सरी तुमच्या बॅगमध्ये असलेच असले पाहिजे काही करून. अच्छा, आता समजा माझं ट्रक किती इम्पॉर्टंट आहे, काय काय ट्राय लागतायला, मग मला सांग ट्रकच्या दिवशी काय काय खायचं, ट्रेकला ट्रेकच्या निघोच्या अगोदर काय खाऊन जायचं सांग बरं मला. हो हो, सांगतोच ना, ट्रेकच्या आधल्या दिवशी तुम्ही बॉइल्ड एग किंवा दूध किंवा ड्रायफ्रुट्स किंवा कुठलं तर पण एखादं फळ तरी खाऊन निघा बाहेर. अच्छा, आता कळलं मला. मेटानो तुम्ही पण ट्रेकला जाता बरं, ट्रॅक खूप छान आहे. आता मी प्रत्येकसोबत जात जाईन, तर तुम्हाला अजून एक प्रत्येक दाखवलं काय सांगायला आता समोर. त्यासोबत तुम्ही एक पॉवर बँक सोबत घेऊन चला, कारण की तुमची फोनची बॅटरी डाऊन होऊन जाईन आणि तुम्हाला पॉवर बँकची गरज पडणार. त्यानंतर समज एकदम तुम्ही चालले उन्हाळ्यात तर सनग्लासेस घेऊन चाला, कारण की असं होऊ शकते ऊन खूप तापणार आहे आणि तुम्हाला चक्कर पण येऊ शकते, तर ते काळजी पण एक घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, असं होतं पूर्ण टॉक. आय होप सो की तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटलीच असेल, तर त्यामुळे नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करा. त्या अगोदर तुम्हाला एक सांगणार अजून इथे एक हात जोडून विनंती, प्लीज प्लीज जेव्हा तुम्ही सोबत चॉकलेट नेसाल तर तिथं रॅपर नका टाकू, कारण की आपण जंगलच्या पर्यावरणात चाललो तर तिथं पण पोल्युशन करूया प्लीज. तर ते पण एक खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर की स्वच्छता बाळावी सगळी आणि बस.